4/7/2020 रोजी संध्याकाळी 23:55 23:56 म्हणजे संध्याकाळचे 4 तारखेचे संध्याकाळचे रात्रीचे 12 वाजण्याच्या सुमारास जुन्नरकडून कारखान्याकडे जाणाऱ्या रोडवर यातील फिर्यादी हे आपली गाडी घेऊन जात असताना कोंबड्याची गाडी धालेवाडीपासून पुढं कारखाना साईडला घेऊन जात असताना यातील आरोपीत म्हणजे यातील फिर्यादीच्याच सांगण्यावरून त्यांनी टीप दिल्यामुळं यातील हे 6 आरोपीत आहेत त्यांनी गाडीच्या पाठीमागून आले गाडीवर गजाने मारल्यासारखं केलं गाडी ड्रायव्हरने सांगितल्यापर्यंत उभा केली आणि गाडीतून कोंबड्याचे जमा केलेले 1,45,000 रुपये असे जबरीने काढून नेले. असं घडल्यानंतर आम्ही स्वतः गुन्हा घडल्यानंतर मला 17व्या मिनिटाला फोन आलेला आहे. लगेच मी स्वतः आलो तिथं लोक घेऊन मी घटनास्थळी रवाना केलो. तिथंच घटनास्थळी पाऊस पडत होता झिमझिम पावसाचं झालं असताना तिथं रस्त्यात गाडी वळवली म्हणतात पण तिथं हे वाटत नव्हतं आणि यांच्या सांगण्यात बोलण्यात विसंगती येत होती. त्यामुळं हा गुन्हा घडला तरी हा टेक्निकली गुन्हा आहे असं माझ्या लक्षात आलं. मी फिर्यादीबरोबर काय आलेले लोक ते असं कुटुंब हे ज कुक्कुटपालन व्यवसायातील काही लोक आले त्यांनाही भीती वाटत होती ना असं प्रकार घडतात त्यांनाही सांगितलं हा ओपन होईल आणि आम्ही लगेच API साबळे साहेब आणि आमचे कर्मचारी यांनी सर्व फिर्यादी त्यांच्याबरोबरच्याची लोकांची स्टेटमेंट नोंदले. तर यात एक विसंगती वाटली की आरोपीताने ड्रायव्हरला पुढं नेलं गाडीच्या आणि क्लिनरला माटीमागून नेलं. तिथंच आमच्या मनात पाल चुकचुकली की तिघांना एका ठिकाणी नेलं असतं परंतु मग आम्ही इन्क्वायरी केली असता शिरोली गावात त्यावेळेस कोंबड्या घालत होती. त्यावेळेस कुणाचा जो फरहान आहे त्याला कुणाचा तर फोन येत होता तो फोन कोणाचा होता तर कैप म्हणून जुन्नरच्याच एका मुलाचा होता असं कळलं. तिथून मग सगळी माहिती घेतला असता त्यांचा प्लॅन काय झाला हा आमच्या लक्षात आलं आणि आम्ही कैपला पहिल्यांदा उचललं त्यांनी कबूल केलं तिथून पुढची सर्व नावं मिळाली. परंतु जे आरोपी आहेत प्रत्यक्ष भाग घेतलेला ते पुण्यात पुण्याचे 5 आरोपी असल्यामुळे आम्हाला इथून जाऊन पुण्याला काय शक्य नव्हतं. आम्ही तो तातडीनं लगेच माननीय SP साहेब ॲडिशनल SP DYSP मॅडम यांना सांगितलं की असा असा प्रकार आहे गुन्हा ओपन झालेला आहे परंतु आरोपी पुण्याचे आहेत शिवाजीनगर झोपडपट्टी भागातले आहेत. तरी SP साहेबांनी त्वरित आमचे LCBचे PI घनवट साहेब यांना सांगितलं. LCBची टीम API मांजरे होते त्यांचे सर्व कर्मचारी या युनिटचे आले सर्वांनी करून सर्वांचे मोबाईल हे त्यांचं लोकेशन ट्रेस केलं आणि LCBच्या लोकांनी आपला जीव धोक्यात घालून तो भाग हायली इफेक्टेड आहे शिवाजीनगर झोपडपट्टी तो हे आरोपी राहतात. तिथं जाऊन 3 आरोपी अटक केलेले आहेत. आम्ही पहिला 1 आरोपी अटक केला होता परत ड्रायव्हर हा कटात सामील असल्यावर तो 2 नंबरचा आरोपी झाला आणि पुण्याहून आणलेले 3 असे आता एकूण 7 आरोपी निष्पन्न झाले. त्यापैकी 5 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. तर जो पहिला कैप मम्मत कैप वासिम शेख म्हणून जो आरोप आहे त्याच्याकडून 41,000 रुपये व 1 मोटरसायकल व फिर्यादीचा जो मोबाईल गेलता तो मोबाईल असा माल हस्तगत केलेला आहे. बाकीची रक्कम ही पुण्यातील आरोपितांकडे आहे असं सांगतात. आज त्यांची PC घेतलेली आहे फक्त एकच दिवस PC मिळालेले आहे. आरोपी कट्टर आहेत तुम्हाला माहीत असते शिवाजीनगर आणि झोपडपट्टीत राहणार आहे ते सदासरी फुटत नाहीत परंतु त्यांनी पुढची रक्कम खर्च केलेली आहे. ती रक्कम वसुलीसाठी आम्ही उद्या परत PC मागत आहोत आणि गेलेले ते 1 लाख रुपयांच्यावर काय रक्कम आहे ती गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल तर 2-व्हीलर ॲक्टिवा आणि पुण्यातून चोरी करण्यासाठी गुन्हा करण्यासाठी जुन्नरला येण्यासाठी जी 4-व्हीलर वापरली ती रिकवर करणार आहोत. सदर गुन्ह्याच्या कामी माननीय SP श्री संदीप पाटील साहेब ॲडिशनल SP श्री विवेक पाटील साहेब तसेच आमच्या जुन्नरच्या DYSP श्रीमती खन्ना मॅडम यांचं मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे.
विशेष म्हणजे LCB चे PI श्री गणवट साहेब, पोलीस निरीक्षक गणवट साहेब व मांजरे साहेब व त्यांची टीम यांचंही आम्हाला लाख मोलाचं मदत झालेलं आहे, त्यामुळंच आरोपी अटक झालेले आहेत. परंतु यापुढे असे गुन्हे घडू नयेत. आणि 100% की कोंबडीच्या गाडीला कुणी टीप दिल्याशिवाय तर कुणी येऊ शकत नाही. कुठल्या टायमाला गाडी जाणार आहे ही माहीत आहे, तर त्याला म्हणतात ना कुंपणच शेतकाचा, असा हा प्रकार झालेला आहे. आत्ता आरोपी आमच्या ताब्यात आहे, आम्ही फार कौशल्यपूर्वक तपास करून पी एस आय API साबळे आणि सर्व आमच्या कर्मचाऱ्यांनी ही गुन्हा ओपन केलेला आहे. मी सर्वांचंच हे करतोय, परंतु असे गुन्हे घडले की समाजात थोडी भीती निर्माण होते, कुणीही भ्यायचं नाही. आम्ही इथं तुमच्यासाठीच आहोत. आता हा पिरियड लॉकडाऊनचा आणि कोरोनाचा असल्यामुळं सर्वांना माझ्या बांधवांना विनंती आहे की जे नियम पाळा, बाहेर जायचं टाळा, घरीच राहा आणि सुरक्षित राहा.